finale à la finale à la finale à la finale à la toll free comedy cha finale à la आपल्या सातव्या सीझनचा फिनाले आला आणि तिथं श्रेया बुगडेला घामाला फिनाले पी आणि कायमची झोप तुझं म्हणजे ना तंदूर झालंय तंदूर तंदूर हा चार चार सीझन करून करपून निघालाय हा पण माझा पहिला सीझन हाय हा लय टेन्शन आले काय अरे पहिला सीझन असला म्हणून काय झालं टेन्शन घ्यायचं काय काम आहे हा मी तुला सांगते मला फिनाले करायचंय मला फिनालेला जायचंय बस तुला फिनाले करायचंय हो आपण एक काम करू आपण देवीला घालू साखड बघूया कोण करते आपलं काय वाकड अरे सत्वर पाव ग मला भवानी वेस्टर्न एक्सप्रेस हायवे या दोन्ही हायवेनी लावला आहे मोठा जोर जोर आहा आणि आपापली गाडी दांटवीत निघाली ही दोघं फिनाले मोर त्यात काय सांगू या बापडीची कथा थोर कॉमेडीच्या मंचावर अनाथ आहे ही पोर तुझ्या आईच्या गावात तुझा मुड्डा बसवला मर्यादेच्या ढवात शिव्या कोणाला द्यायला लागली तू मला सांग ही फूबाई फूचीची गाडी घेऊन तू निघालीस ती तुझी स्वतःच्या मालकीची आहे नाही पण मग कुणाची आहे अरे नम्रता आवटे आणि आनंद कारेकर या गाडीचे मूळ ओनर विकास समुद्र असे मातबर होऊन गेले ड्रायव्हर पण श्रेया बुगडेच्या गाडीला लागले सतत स्पीड ब्रेकर आणि हे काय छोटा स्पीड ब्रेकर होता आणि हे काय चाललंय ट्यूनिंग ट्यूनिंग लय पर्व केलीत आम्ही आणि तसंच आमचं ट्यूनिंग व्हावं म्हणून बद्रिके आणि बद्रिके कंपनीची टोचन गाडी आली या श्रेयाची कॉमेडीची गाडी हायवेला टोल फ्री कर हिला अन टोल फ्री कर ग हिला अन टोल फ्री कर ग हिला भवानी की बघ केवढी मातब्बर मंडळी बसली आहेत मातब्बर मंडळी कुठं बसलीत ते काय भारत गणेशपुरी आणि सागर कारंडे भारत आणि सागर हो भारत आणि सागरची जोडी त्यात विदर्भीयन भाषेची गोडी आणि एकेका धंद्याची थोबाडा फोडी ए बेन्या तिकडे स्वतंत्र विदर्भाची मागणी जोर धरी आणि हा हित येऊन कॉमेडी करी होय मला सांग त्याचा वीक पॉइंट काय आहे पॉलिटिक्स अच्छा एलआयसी एजंट आहे तर तो ते पॉलिसी पॉलिटिक्स म्हणजे राजकारण अच्छा अच्छा राजकारण तर अश्विनी ताई महापौर कर घ्याला मी तर म्हणते आमदार कर त्याला आमदार कशाला मंत्री करून टाक त्याला मग मंत्री कशाला मुख्यमंत्री कर त्याला थोबाड बघितलं का त्याचं थोबाड बघितलं अगं तोंडावर लिहिलं इथं मी कॉमेडियन आहे आता विदर्भाचा मुख्यमंत्री कॉमेडियन कसा वाटेल मंत्रीच राहू दे आई मंत्री कर ह्याला अरे एक मिनिट त्या सागऱ्याचं काय करायचं आपण कशाला काय करायचं त्यांचं ठरलंय की सिनियर आणि ज्युनियर ज्युनियर तो सिनियर मंत्री हा ज्युनियर मंत्री शॉर्टकट मध्ये सांगू काय ह्यांना विदर्भात जाऊन शेटल कर म्हणजे कसं ते तिथं होतील शेटल आणि हिची फिनालीची हाऊस फिटल शॉर्टकट मध्ये सांगतो विदर्भात धाडग ह्यांना
विदर्भात धाडग यांना आणि विदर्भात धाडग यांना आणि विदर्भात धाडग यांना भवानी आई दिग्दर्शकाला पण पडलाय. अरे माधवी आणि दर्शन म्हणजे कशी मस्त जोड गोळी. जोड गोळी जशी कॉमेडीची पुरण पोळी. दर्शन येतोय सकाळी आणि माधवी येते संध्याकाळी. कॉमेडीची पुरणपोळी म्हणजे कसं आहे, दर्शन सकाळी लवकर तालमीला येतोय, सगळ्या अशा स्क्रिप्ट घेतोय, असं चालत बसतोय, एखादी स्क्रिप्ट काढतो, पीट करतो, पोळी लागतो आणि मग संध्याकाळी माधवी येते, असं मस्त कॉमेडीचं पुरण भरते आणि ही मेजवानी आपल्या सगळ्यांना देते. ओ खरंय खरंय तुझं. म्हणजे कसं, दर्शन म्हणजे जणू तारेंचा भास आणि माधवी म्हणजे टायमिंगचा अभ्यास. म्हणजे दर्शन तारेंचा भास आणि माधवी टायमिंगचा अभ्यास. मग मराला कशाला फुबाई फुचा अट्टा असं करायचं, म्हणण कशाला फुबाई फुचा अट्टा अस. अरे नाटक आणि सिनेमांमध्ये ह्यांची गरज खास. तर आई शॉर्टकट मध्ये सांगतो, यांची नाटक तिन्ही शिफ्ट मध्ये चालू दे ग. नाटक ज्वारण चालू दे यांची. नाटक तिन्ही शिफ्ट मध्ये चालू दे यांची. आणि बुकिंग वाली नाटक ज्वारात चालू दे ग यांची. आता थोडक्यात सांगतो, तालमीत अडकी ह्याला झाले तरी कॉमेडीची खास काही जाईना. हे जायला हे बघ कसं आहे माहिती का, पवार साहेब पण म्हणले आता पुढचं इलेक्शन मी लढणार नाही. म्हणजे राजकारणात पण निवृत्त्या होत आहेत. पण हे दोघ आताचा फिनाले झाला नाही तर पुढच्या पर्वाच्या डेट ऍडजस्ट करायला लागले. मी जीवाल्यांना सांगणार आहे, यांना वेगळा चॅनल काढून दे कॉमेडीचा. जीवाल्यानो यांच्यासाठी एक वेगळा कॉमेडीचा चॅनल काढून द्या, पण मधनं मंद जरा ब्रेक घ्या. आता तो आणि कशा पाई कसं आहे, भाऊला मधन मधन डुलकी लागत असती आणि सुप्रियाला सतत सुपारी असती. अगं तुला सांगतो, लंच ब्रेक मध्ये पण सुपारी करणारी एकमेव मराठी बाई आहे ती. तर आई यांच्या अशाच सुपाऱ्या वाढू दे ग. पण कुशा, हिच्या सुपाऱ्यांचा आणि माझ्या फिनालेला पोहोचण्याचा काय संबंध रे? फिनालेच्याच दिवशी मोठी दुबईची सुपारी मिळू दे हिला आणि दुबईची मोठी सुपारी मिळू दे हिला. शॉर्टकट मध्ये सांगतो, दुबईला धाडग हिला. चला चला झाले 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 सगळं सेटल झालं, तुझा मार्ग मोकळा झालाय, चल मी जातो आता. अरे 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 कुशा, ते राहिले की कोण राहिले आता? विजय पाटवर्धन आणि सुनील तावडे. बाबा हे कोणाचं नाव घेतलंस तू? कोणाचं नाव घेतलंस? सुनील तावडे. अगं बाबा ते कॉमेडीचे राजकुमार आहेत, राजकुमार. ते स्वतः ठरवतात की त्यांनी फिनाले करायचा की नाही करायचा. म्हणजे त्यांना जर का फिनाले करायचा असल तर ते म्हणतात, हमको मिटा सके है जमाने में दम नहीं, हमसे है फिनाले, फिनाले से हम नहीं. जर त्यांना फिनाले करायचं नसेल तर काय म्हणतात? फिनाले करायचं नसेल तर ते म्हणतात, इस बार फू बाई फू के फिनाले में सब जूनियर आर्टिस्ट परफॉर्म करेंगे, सो जूनियर ऑल द बेस्ट. अश्विनी तू तारी त्याला कोण मारी? सॉरी सॉरी काय करायचं ते सांग पटकन. अरे
बाबा तावडेंचं काय करणार तू? ते कॉमेडीचे भीष्माचारी आहेत, त्यांना वरदान आहे इच्छा रिटायरमेंटच. मग राहू दे राहू दे त्यांना. मग त्या अंशू अतुलचं काहीतरी कर, त्यांना नाही आली मिनिटात करून टाक मी म्हणते. कशी येडी आहे काय ग तू? तुझं म्हणजे कसं झालंय म्हणते की सगळ्यांना काढून टाक, मी एकटीच धावते आणि पहिली येते. समजा जर का परफॉर्मन्स तू एकटीने केला फिनाले मध्ये, तर फिनाले किती जण बघतील ग? म्हणजे फिनाले मध्ये तू एकटीच जर का काम केलंस, एकटीनेच परफॉर्मन्स दिलेस, तर त्याच्या आईला तुझ्या घरचे तरी बघतील काय ग फिनाले? नाही रे, तेच सांगतोय. अगं हे सगळे म्हणजे विनोदाचे बादशाह आहेत बादशाह. आमच्या फूबाई फूचा हार आहे ना, त्यातले हे हिरे हिरे. तो बघ कोहिनूर हिरा. हे आमचे सगळे हिरे आहेत. अगं हे सगळे इथं नसतील तर काय अर्थ आहे तुझ्या जिंकण्याला आणि त्या हाराला? खरंय तुझं कुशल. बघ चुकलंच माझं. बघ अश्विनी आई माफी मागते आणि पुन्हा एकदा साकडं घालते. आम्हा समध्यानं फिनालेला धाड. आई सगळ्यांना धाड ग फिनालेला, सगळ्यांना धाड. हा पण हा जिंक्यू फक्त मला. हरते जा.